वेतन काढून दिल्याचा मोबदला म्हणून 5,000 रुपये लाचेची मागणी करणाऱ्या उमरखेड वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालयातील लेखापाल व वनरक्षकास रंगेहात पकडले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय उमरखेड येथील अरविंद रामराव आगलावे वय 41, लेखापाल व संजय समूराम ठाकरे वय 53 वनरक्षक यांनी पुरुष तक्रारदार यांचे प्रलंबित असलेले माहे मार्च ते मे 2019 चे वेतन काढून दिल्याचा मोबदला म्हणून 5,000 रुपये लाचेची मागणी केली अशी तक्रार LCB यवतमाळ यांना प्राप्त झाल्यावरून पंचासमक्ष कारवाई दरम्यान 3,000 रुपये पहिला टप्पा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक कार्यालय उमरखेड येथे स्वीकारल्याने दोन्ही आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याची दाखल प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. ही माहिती उमरखेड येथून आर्य न्यूजचे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली.